काय ऋग्वेद आता गार्गी सोबत आहे? हो, नीरूला फोन केला तर तिनेच उचलला आणि तो आता बोलू शकत नाहीये असं म्हणून फोन कट केला. पण नक्की तीच गार्गी आहे का? नाहीतर मागच्या वेळेसारखी वेगळीच असायची. नाही बाबा, तिनेच सांगितलं गार्गी निंबाळकर बोलतेय म्हणून. कुठे आहेत ते दोघे? आत्ता जाऊन फटकावते त्या दोघांना. कुठे आहेत सांग, कुठे आहेत ते? अगं फोनवर कसं करणार ते कुठे आहेत ते? पण आता ते लोकेशन येतं ना फोनवर. हो म्हणे, पण ते ऍप डाउनलोड करावं लागतं. हो मग घे ना करून, ते लोकेशन दाखवेल. अरे काय करून घे, ही काय वेळ आहे ऍप डाउनलोड करायची? फोन कर ना. मी नाही करणार आणि तुम्ही पण कोणीही त्याला आता फोन करायचा नाही. हा विषय संपला, बास झालं. त्याला जिथे जायचंय तिथे जाऊ दे त्याने. असा कसा विषय संपला आणि असं कसा जाऊ दे? इतके सहज त्याला सोडायला हा काही पक्ष नाहीये. हो आणि जायचंच असेल ना तर चांगले फटके देऊन मग सोडू. तर काय, नुसते निषेधाचे बोर्ड लावून नाही सोडणार. हा रे, लपून राहावं लागलं पाहिजे त्याला. नात्यात दरार पडली तरी आपला दरारा संपता कामा नये. पण त्याला इथे उचलून तर आणलाच पाहिजे. थांब, मीच फोन करून बोलवून घेते त्याला. किती विसंगत बोलतेस तू जुई, आत्ता म्हणालीस त्याला उचलून आणला पाहिजे. काकू, अगं बाई काय रे, लागलं कसं तुला? ऐकू, खूप लागले का रे? हा, हे दुखत कसं काय लागलं? काही मारामारी केलीस की काय कुठे? नाही म्हणजे हो, पण तशी मारामारी नाही काकू, पण हो मारामारी. म्हणजे काय झालं, खूप लागलंय रे? नाही हो, म्हणजे काकू असा सुरा लागला हो जोरात. म्हणजे बघ, त्या खोट्या गार्गीच्या प्रकरणात असा सुरा लावून आला होतास आणि या खऱ्या गार्गीच्या प्रकरणात असा सुरा लावून घेतलास. बघ म्हणजे तुला गार्गी हे नाव धारजिण नाहीये. आमच्या घराचे दार जिने सगळं बंद होण्याच्या आत विचार कर काय तो. काकू काकू असं का म्हणताय तुम्ही? तुझी जखम बघितली म्हणून तोंडाने नुसतं बोलते मी, नाहीतर हे चपाती लाटणारे माझे हात असे चपात चपात तोंडावर बसले असते तुझ्या. काकू बघा, मी काय केलं असं सांगा ना मला. तू आता त्या गार्गी सोबत होतास की नाही? हो होतो. वर तोंड करून सांगतोय होतो म्हणून. हा